मनपा के स्थायी समिति सभापति प्रकाश भोयर द्वारा आज पत्रकार परिषद में पत्रकारों से विविध मुद्दों पर चर्चा कर जानकारी साझा की गई है। साथ ही मनपा के स्टेशनरी घोटाले पर मनपा आयुक्त द्वारा जो समिति गठित की गई है, इस मुद्दे पर भी भोयर द्वारा अधिक जानकारी साझा की है। मनपा में 67 लाख का स्टेशनरी घोटाला सामने आया, जिसमें पुलिस में शिकायत की गई, जिसके बाद प्रशासन ने सभी बिलों की जांच के आदेश दिए और आयुक्त द्वारा एक जांच समिति का गठन किया गया, जो 1 अप्रैल 2020 से अभी तक के सभी बिलों की जांच करेगी। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद में अतिरिक्त आयुक्त राम जोशी द्वारा दी गई है। या 67 लाखाच्या घोटाळ्याबाबत आम्ही पोलीस रिपोर्ट दाखल केला आणि तो पोलीस चौकशीनंतर, प्राथमिक चौकशीनंतर FIR मध्ये सुद्धा कन्वर्ट झाला। त्यानंतर अशा स्वरूपाच्या सगळ्याच बिलांची चौकशी करणं आवश्यक वाटलं प्रशासनाला, त्यामुळे आयुक्तांनी समिती गठित केली। 7 सदस्यांची समिती आहे। या समितीच्या माध्यमातून 1 एप्रिल 2020 पासून तर आजपर्यंत, म्हणजे साधारणतः 1 वर्ष 9 महिन्याच्या काळातील महानगरपालिकेकडून पे झालेले सर्व बिलं, सर्व देयके तपासण्याचं काम सुरू आहे। याच्यामध्ये काही अनियमितता, कुठे फ्रॉड आहे का, हे या समितीने तपासणं सुरू केलेलं आहे। या समितीचा अहवाल 7-8 दिवसांमध्ये अपेक्षित आहे। तो आल्यावरतीच आपल्याला पुढची कारवाई करता येईल। 1 एप्रिल 2020 पासूनच्या सर्व विभागांनी दिलेले देयके, कुठलाही विभाग असो त्या, पण त्याचं बिल ज्या कॅफो ऑफिसवरून दिलं जातं, तसे 1 एप्रिल 2020 पासून दिलेले सर्व बिले, या सगळ्या बिलांची तपासणी केल्या जाणार आहे। कॉन्ट्रॅक्टर्स असो, रेट कॉन्ट्रॅक्टवरती असो, कोटेशन्सचे असो, टेंडर्सचे असो, असे सगळेच बिलं तपासल्या जातील आणि त्याच्यावरून पुढची कारवाई ठरेल। आतापर्यंत किती रक्कम महानगरपालिकेला वापस? महानगरपालिकेला पहिले 67 लाख पूर्ण मिळालेले आहे, नंतर 13-13 लाखाचे जे 4 चेक देण्यात आले होते ते बाउन्स झालेले आहेत आणि आणखीन 1 50 लाखाचा चेक मिळालेला आहे, तो सुद्धा वटलेला आहे। इस दौरान मनपा के स्थायी समिति सभापति प्रकाश भोयर, इन्होंने बताया मनपा द्वारा संदेह उपस्थित करते हुए 4 से 5 साल पहले भी घोटाला करने की आशंका जताते हुए 5 मार्च 2017 से अभी तक की जांच के लिए स्थायी समिति सभापति एवं सभासदों के माध्यम से उपसमिति जांच के लिए संजय कुमार बाल पांडे की अध्यक्षता में गठित कर 15 दिनों में यह समिति अहवाल देगी। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान प्रकाश भोयर द्वारा दी गई है। ऍक्च्युली अधिकाऱ्यांनी जी समिती गठित केली ती 1 जानेवारी 2020 पासून केली, या 9 महिन्यातली मागच्या 1 वर्ष 9 महिने, आणि ही 1 वर्ष 9 महिन्यातली जी घोटाळा बाहेर आला त्या संबंधीची इन्क्वायरी करण्यासंबंधीचा समिती त्यांनी नेमली माननीय अतिरिक्त आयुक्तांच्या माध्यमातून। पण मी स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन या नात्याने आमच्या सर्व सभासदांच्या माध्यमातून, जो व्यक्ती 1 वर्षी जर 67 लाख रुपयाचा घोटाळा करत असेल, त्यांनी याच वर्षी तोच घोटाळा केला असं मी म्हणायला तयार नाही। कदाचित त्यांनी त्याच्या मागच्या वर्षी तो घोटाळा केला असेल, कारण घोटाळा करत असताना प्रत्येक माणसाची हिंमत वाढत असते। म्हणून त्यांनी जो यावर्षी त्या 67 लाख रुपयाचा घोटाळा केला, तो मागच्या वर्षीचा 40 लाखाचा केला का, त्याच्या मागच्या वर्षी 30 लाखाचा केला का, त्याच्या मागच्या वर्षी 20 लाखाचा केला का, तर त्यामुळे जी 1.5 महिना 1 वर्ष 9 महिन्याची होती, आम्ही निवडून आलो 2017ला। अब देखना ये होगा कि मनपा में स्टेशनरी घोटाला कब से हो रहा है। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।